शिवसैनिक आणि आमच्या महिला आघाडी युवा सेना सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण या मंडळींचे आपल्याला विचार ऐकायचे आहेत। मी एकच सांगेन, ही महाप्रबोधन यात्रा ज्या ठाण्यातून सुरुवात झाली म्हणजे महाराष्ट्रामधला ज्यावेळेला जो भूकंप झाला त्या भूकंपाचं केंद्र ठाण्यामध्ये आहे आणि त्या भूकंपाच्या ठाण्यामध्ये मला वाटतं सर्वात जास्त म्हणजे माझ्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये गडकरी रंगायतन जसं इथे फुल झालंय तसं गडकरी रंगायतन त्या ठिकाणी फुल होऊन मला वाटतं जवळजवळ 3 स्क्रीन खाली लावले होते आणि आज त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि असा मेळावा झाला नाही तसाच मेळावा या नवी मुंबई शहरामध्ये आपण सर्व इथे बसलेले सर्व माझे पदाधिकारी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांना मान देऊन तुम्ही जे इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांचं पण कौतुक करतो। आज मगाशी या ठिकाणी सांगितलं द्वारकानाथजी भोईर यांनी की या नवी मुंबई शहरामध्ये मेळावा झाला 8 दिवसापूर्वी आणि त्या मेळावा यशस्वी झाल्याबद्दल काही लोकांच्या मनामध्ये पोटशूळ उठलेला आहे आणि म्हणून आठवून आठवून केसेस काढतात, व्हिडिओ शूटिंग बघतायत, कोण गेला, महा काय, महा आपल्याकडे येऊ शकतो का, मग याला धमकी दे, मग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नोटिसा काढ। अरे अशा धमक्यांना पोलीस घाबरत नसतात आणि म्हणून त्या महाप्रबोधन यात्रेमध्ये अण्णा देशमुख, आमचे सुषमाताई अंधारे मॅडम, जवळजवळ 6 लोकांच्या वरती केसेस तुम्ही टाकल्यात, फक्त अशा केसेसला काय शिवसेने घाबरतो का? आणि त्याच तडफेने त्याच ईर्षेने आज या नवी मुंबई शहरामध्ये हा मेळावा इथे होतोय। आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या सर्व शिवसैनिकांवरती आमच्या गटात या, नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी नोटिसा देतो। तुम्ही जर इथे आला नाहीत आणि त्यांनी करून दाखवलं ना, त्यांनी तडीपार केलं आमच्या एम के मडवी यांना, परंतु एम के मडवीचं जे कुटुंब आहे ते आत्ताच ताईंनी सांगितलं, त्या रणरागीने सांगितलं की आमच्यावर किती असे अन्याय झाले परंतु आम्ही वाकणार नाही। आज खऱ्या अर्थाने आमच्या मनोज हळदणकर आमचा उपजिल्हा प्रमुख आहे त्याच्यावरती पण खोट्या केसेस टाकलेले, आमच्या त्या मला वाटतं दिघ्यामध्ये ईश्वरनगर येथे त्या ठिकाणी त्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना नोटीस काढलेले आहेत। अरे तुम्ही काय चालवलं आहे, कोणाला त्रास देत आहे? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आमच्या समोरासमोर या ना, तुम्ही अशा पोलिसांच्या खांद्यावर ठेवून बंदूक ठेवून त्या पोलिसांना कशाला त्रास देत आहो? त्यांना त्यांचं काम करू द्या, सर्व चांगली मंडळी आहे, आम्हाला ह्याच्यामध्ये सांगतात अहो काय करणार हो, आमची नोकरी आहे। अरे तुमची नोकरी जरी असेल परंतु चुकीचं काम करू नका। आजच आम्ही आज ठाण्यामध्ये आम्ही सर्व आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पोलीस आयुक्त यांना भेटलो, त्यांना सांगितलं की तुम्ही जर असाच अन्याय चालू ठेवला तर आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आणि त्यावेळेला हे कोणी थांबू शकत नाही हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। आणि या नवी मुंबई शहरामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आमच्या शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम त्यांचं चालू आहे, परंतु आमचा शिवसैनिक या गोष्टीला कधीच घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या संबंध ह्याच्यामध्ये थोडा त्रास होईल पण तो त्रास सहन करा, येणारा दिवस आपलाच आहे असा मी आपल्याला हे करून आज या ठिकाणी आपल्या
सर्व मंडळीचं भाषण ऐकायचं आहे। मी आपले परत एकदा सर्व तुमच्या शिवसेनेचे सर्व नवी मुंबई शहराचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना आणि आपल्या नागरिकांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद देसाई यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी महाप्रबोधन यात्रा यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आमचे शिवसेनेचे नेते ज्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी एका फोनवरनं माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आदेश दिला आणि दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी राजीनामा आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा दिला, ते स्वाभिमानी एकनिष्ठ असे आमचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आणि आमचे लोकसभेचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद सावंत साहेब त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतोय। त्या आमच्या सुषमाताई अंधारे मॅडम, आमचे सन्माननीय ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय अण्णा देशमुखजी, त्याचबरोबर या मंचकावरती उपस्थित असलेले सन्माननीय आप्पाजी पराडकरजी, आमचे सर्वात तरुण आणि की डॅशिंग असलेले आदरणीय विठ्ठलरावजी मोरे साहेब, काल बोलतोय तुम्हाला या नवी मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये उलथापालथ झाली आणि त्यावेळेला पहिलं आंदोलन करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये कोण असेल ते आमचे विठ्ठलरावजी मोरे साहेब, द्वारकाराजी भोईर आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकाराजी भोईर साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद देसाई यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी महाप्रबोधन यात्रा यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आमचे शिवसेनेचे नेते ज्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी एका फोनवरनं माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आदेश दिला आणि दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी राजीनामा आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा दिला, ते स्वाभिमानी एकनिष्ठ असे आमचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आणि आमचे लोकसभेचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद सावंत साहेब त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतोय। त्या आमच्या सुषमाताई अंधारे मॅडम, आमचे सन्माननीय ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय अण्णा देशमुखजी, त्याचबरोबर या मंचकावरती उपस्थित असलेले सन्माननीय
अप्पाजी पराड़कर जी आमचे सर्वात तरुण आणखी डैशिंग असलेले आदरणीय विठ्ठलरावजी बोरे साहेब काल बोलतो तुम्हाला या नवी मुंबई मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी ज्यावेळेला या महाराष्ट्र मध्ये उलथापालथ झाली आणि त्यावेळेला पहिला आंदोलन करणारा माणूस या महाराष्ट्र मध्ये कोण असेल ते आमचे विठ्ठलरावजी मोरे साहेब द्वारकाराजी भोईर आणि त्यांची सर्व टीम त्याचबरोबर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकाराजी भोईर साहेब।